नमस्कार, मी स्मिता यादव. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर. ब्रह्मांड नियोग एस्ट्रॉनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या खगोल जनजागृती अभियानांतर्गत खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर विशाल कुंभारे यांनी SP इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे 10 दिवसीय खगोलशास्त्र व आकाश निरीक्षणाचे उन्हाळी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. यामध्ये आपले विश्व किती अमर्याद पसरले आहे, नक्षत्र म्हणजे काय, ते कसे तयार झाले, नक्षत्रामधील ताऱ्यांचे अंतर किती आहे हे सॉफ्टवेअरच्या सहाय्याने शिकवले. या शिबिरातून विद्यार्थ्यांसह पालकांचाही आकाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यांच्यातील वैज्ञानिकाला जागृत करण्यात यश आल्याचे डॉक्टर विशाल कुंभारे यांनी सांगितले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकनाचे प्रमाणपत्र व डॉक्टर विशाल कुंभारे यांनी लिहिलेले पुस्तक देण्यात आले. सेशन बद्दल माझ्या बाबांच्या मित्रांना कळालेलं, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं असं सेशन आहे. तर मला आधी ॲस्ट्रॉनॉमी बद्दल आवड पण होती आणि बऱ्यापैकी पुस्तकांमधलं माहिती पण होतं, पण या सेशनमध्ये येऊन मला कळलं की आपल्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी काय काय किती काही सांगून जातात. आणि मला स्पेसमध्ये करायचं होतं करिअर, पण थोडासा इंटरेस्ट कमी झाला होता गुगलमध्ये सर्च केल्यावरती अपने आन्सर म्हणून मिळतो. टीचर असं शिकवताना शिकवतात म्हणजे कळतं मुलं, त्यामुळे एवढा इंटरेस्ट होता. पण ह्या सरांनी घेतलेल्या क्लासमुळे इंटरेस्ट आला आणि आता आम्ही नमिता आमटे के मला आमच्या ग्रुपमध्ये सरांचा व्हिडिओ ते दिसलेलं इतकं छान वाटलं ते दिसलं तर त्यांना की माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे त्याची, त्याच्यामुळे माझ्या मुली पण त्यांच्यासोबत सारख्याचे बघत असतात. मला पण असं वाटतं की काहीतरी करावं मग आम्ही आलो छानपैकी सरांना भेटलो. पहिले असं वाटतं की नको कसं, पण सरांना भेटल्यावर लगेच जागेवरच ॲडमिशन घेतली कारण की सर इतकं छान मार्गदर्शन करतात. पण मी सरांना त्यावेळेस बोलले होते की तिला कळायला जड जाईल, पण तिच्या कानावर जे काही तुम्ही बोलताय ते जरी 10 दिवसात केलं तरी ते पुढं तिला खूप हे होऊ शकतं, म्हणजे ती त्याच्यात इंटरेस्ट तिचा निर्माण होऊ शकतो. हळूहळूच हा इंटरेस्ट निर्माण होणार आहे आणि ती इंटरेस्ट निर्माण करायची ॲज अ पेरेंट्स म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी माझी होती आकाश दर्शनासाठी. आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी तर सारखं म्हणायचं मी आई चंद्रावर काय असेल चंद्रावर काय असेल. आज मला आजपर्यंत 10 दिवसांच्या कॅम्पमध्ये सरांमुळे एवढं सगळं कळलं की आपण चंद्राबद्दल प्रोजेक्ट करू शकतो आणि आपण मोठ्या मोठ्या ह्यांच्यासाठी देऊ शकतो. सांगायला आले होते की ॲस्ट्रॉनॉमीचं समर कॅम्प एक खास मुलांसाठी त्यांनी ते सांगितलेलं होतं. मुलांना ते आम्ही सांगितलं पण एवढं काही शक्य झालं नाही. परमिशन काढली की त्यांच्याच लेवलला बसून आम्हाला सांगितलं तरी चालेल, कारण त्यांनी आमला 10 शिक्षक जमा करायला सांगितले की 10 शिक्षक असतील तर तुमच्या मोठ्या लोकांसाठी वेगळं गायडन्स केलं जाईल. पण असं जमा करणं एवढं शाळेमध्ये जाऊन मला शक्य नव्हतं. मग सरांना सांगितलं आम्हाला त्याच मुलांच्या लेवलला बसून सांगा. पहिली गोष्ट अशी की सरांना खूप थँक्यू म्हणते की त्यांच्याबरोबर बसून आम्हाला इथं बसण्याची संधी दिली. आपण कोण आहे असं कोण म्हणू शकतो की आपल्या बाजूला एलियन आपल्या बसल्यात काय आहे हे असं आपण म्हणूच नाही शकत की आपल्या बाजूला काय आहे काय. मग ते मला सरांनी सगळं गाईडलाईन करून आपलं युनिवर्स काय आहे, गॅलेक्सी काय आहे, त्याचं बिग बँग काय आहे असे खूप. आधी मी यूट्यूबवर खूप व्हिडिओज बघितले, युनिवर्सचे पण काही कळत नव्हतं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नव्हते. क्लासमध्ये आलो सरांनी सगळं बेसिकमधनं सांगितलं, प्रश्न जे विचारले एकदम ॲप्रोप्रिएट सोल्युशनमध्ये सगळं क्लिअर केलं. मग समजायला लागलं युनिवर्स खूप मोठं आहे. पण ते युनिवर्स आम्ही या 4 मिनिटांमध्ये बसून 10 दिवसात बघून आलो याची आम्हाला हे झालं. भरपूर नवीन नवीन गोष्टींमध्ये आम्हाला आता इंटरेस्ट यायला लागला आहे. आधी जो इंटरेस्ट होता तो इंटरेस्ट आता खूप वाढला आहे. आणि स्टार्सबद्दल, ब्लॅक होलबद्दल आम्ही घरच्यांना सांगू शकतो, घरच्यांना